प्रिय कुलावताओं, सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज शिव छत्रपति महाराज। रामशेज हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। हा किल्ला नाशिक शहराच्या उत्तरेला 14 किलोमीटर अंतरावर आहे। नाशिक जवळच्या दिंडोरी पासून हा 10 मैलांच्या अंतरावर आहे। किल्ल्याची उंची 3200 फूट आहे। किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग या प्रकारामध्ये मोडतो। चढाईची श्रेणी सोपी आहे। ठिकाण महाराष्ट्र। जवळचे गाव नाशिक। डोंगर रांग सह्याद्री। सध्याची अवस्था व्यवस्थित। हा किल्ला मराठ्यांनी 6.5 वर्ष मुघलांविरुद्ध लढविला होता। या किल्ल्याबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे श्रीराम जेव्हा श्रीलंकेकडे जात होते तेव्हा येथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले। श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला यायचे आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले। सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत, डोंगर दऱ्यात वसलेले आहेत, परंतु हा किल्ला एका सपाट मोकळ्या मैदानावर आहे। रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड, परंतु तो देखील 8 कोसावर आहे। ही सर्व परिस्थिती पाहता हा किल्ला अगदी एकाकी होता। गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नाशिक पेठ मार्गावरील आशेवाडी या गावातून किल्ल्यावर जायला मळलेली वाट आहे। तासाभरात किल्ल्यावर पोहोचता येते। किल्ल्याचा विस्तार प्रचंड असला तरी पाण्याचे टाके, स्थानिक देवदेवतांची मंदिरे आणि पडझड झालेली तटबंदी ह्या केरीज किल्ल्यावर फारसे बघण्यासारखे काही नाही। हा किल्ला मराठ्यांनी मुघल सैन्याला केलेल्या चिवट प्रतिकाराबद्दल प्रसिद्ध आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकायचा चंग बांधला। मोठ्या सैन्यबळानिशी तो 1682 महाराष्ट्रावर चालून आला। आपल्या शहाबुद्दीन फिरोज जंग या सरदाराला त्याने नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायला आज्ञा केली। फिरोज जंगाने रामशेजपासून सुरुवात केली। रामशेज किल्ल्यावरचे किल्लेदार तसेच मराठे अगदी धाडसी होते, हट्टेकट्टे होते आणि पराक्रमी होते। ते रामशेजच्या तटावरून फिरत राहायचे दिवसा आणि रात्रीही। ते कधी झोपायचे हेच कोणाला माहीत नव्हते। किल्ल्यावर तोफा नव्हत्या। शहाबुद्दीन फिरोजंग 35,000 ते 40,000 फौज फाट्यासह रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला तेव्हा 500 ते 600 मावळ्यांसोबत किल्लेदार गडावर होते। मुघलांची अपेक्षा ही होती की आपण एका फटक्यात हा किल्ला जिंकू, पण मराठ्यांच्या गनिमिकाव्याने त्यांच्या सैन्याला पुरते जेरीस आणले। गडावरील दगडगोट्यांच्या वर्षावाने मुघल सैन्याचे स्वागत झाले। गडावर असलेली रसद फारच तुटपुंजी होती। अशावेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारूगोळा, शस्त्रास्त्रे आणि दाणागोटा पळवून गडावर आणली। संभाजीराजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारूगोळा उपलब्ध करून ठेवला होता। किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी जनावरांचे कातडे लावून लाकडाच्या तोफा बनवल्या आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरू केला। या आक्रमणाने शहाबुद्दीन पार गांगारून गेला। 5 महिने झाले तरीही किल्ला काही जिंकता आला नाही। मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता। मग त्यांनी आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली, सगळी लाकडे जमा केली आणि किल्ल्याच्या उंचीचा 80 ते 90 तोफा आणि 200 माणसे बसतील एवढा मोठा लाकडी बुरुज बनविला। याला लाकडी दमदमा असेही म्हणतात। या लाकडी बुरुजावरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले। मराठेसुद्धा या लाकडी बुरुजावर तोफगोळे डागत होते। मोठे घनघोर युद्ध सुरू झाले। मराठे मागे हटायला तयार नव्हते, तरीही शहाबुद्दीनच्या हाती यश येत नव्हते। 2 वर्षांनंतरही रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला। मग मात्र औरंगजेबाने शहाबुद्दीनला परत बोलावून घेतले। त्याने रामशेजची मोहीम फतेहखान नावाच्या जिगरबाज सरदारावर सोपवली। मग फतेहखान 20,000 फौज घेऊन आला आणि त्याने रामशेजवर जोरदार आक्रमण चढवले, पण तरीही मराठे काही माघार घेण्यात। मोगल सेना किल्ल्याच्या जराजरी जवळ आली
तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधडा दगड गोटे सुटायचे। हे दगड इतके जोरात यायचे की बरेचसे सैनिक जागेवरच ठार व्हायचे। त्या फतेखानाला मावळे तुझभरही पुढे सरकू देण्यात। मग मराठ्यांनी फतेखानाच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले। इतका खटाटोप करूनही किल्ला काही शरण येईना। फतेखानाच्या हाती फक्त निराशा, अपमान आणि माघारच आली। काहीही केले तरी फतेखानाला किल्ला काबीज होईना। औरंगजेबाने फतेखानाला परत बोलावून घेतले आणि कासम खान याला पाठवले। कासम खान नव्या दमाची फौज घेऊन रामशेजवर चालून आला। कासम खानाने रामशेज किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले। किल्ल्यावर जाण्यासाठी थोडी सुद्धा वाट मोकळी ठेवली नाही। किल्ल्यावर दारुगोळा आणि अन्नधान्य पोहोचवण्याच्या सगळ्या वाटा त्याने रोखून धरल्या। किल्ल्यापासून काही कोसावर संभाजी महाराजांनी पाठवलेले सरदार रूपाजी भोसले, मानाजी मोरे रसद घेऊन तयार होते। पण कासमखानाच्या त्या कडक बंदोबस्तातून आणि कडेकोट पहाऱ्यातून त्यांना गडावर रसद पोहोचवता येत नव्हती। किल्ल्यावरचे धान्य संपत आले होते। गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते। अन्न वाचून सगळ्यांचे हाल हाल होत होते। ही परिस्थिती पाहता 4 ते 5 दिवसात किल्ला कासमखानाच्या हातात जाईल असे वाटत होते। पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला। खूप जोराचा पाऊस पडला। पावसामुळे किल्ल्याच्या सर्व परिसरात चिखल आणि पाणी झाले। किल्ल्याच्या एका बाजूला एक तर चिखल आणि दुसऱ्या बाजूला मेलेल्या जनावरांचे मांस सडू लागले। त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली। इतका घाण वास येऊ लागला तो बिलकुल सहन होत नव्हता। त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागली। मोगल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होऊ लागले। मग कासम खानाने त्या परिसरातील पहारा थोडा सैल केला। एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे पहारा देण्यास सांगितले। तो दिवस सरला, रात्र झाली, रात्रही सरली। दुसऱ्या दिवशी सकाळी पहारे पूर्ववत करण्यात आले। तेवढ्यात कासम खानाने किल्ल्यावर पाहिले तर त्याच्या लक्षात आले की किल्ल्यावरील मावळे ताजेतवाने दिसत होते। त्यांच्या जीवात जीव आला होता। इतकेच नव्हे तर तेथे काही नवीन मावळेही दिसत होते। कासम खान चक्रावून गेला। त्याच्या लक्षात आले, आदल्या रात्री दुर्गंधीमुळे त्याने पहारे कमी केले होते। त्याचाच फायदा घेऊन दबा धरून बसलेले रूपाजी आणि मानाजी यांची नवीन फौज रसद, अन्नधान्य आणि दारुगोळा घेऊन किल्ल्यावर पोहोचून आली होती। कासम खानाला कळून चुकले की रामशेज किल्ला काबीज करणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे। किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडीमधून अचानक हल्ले व्हायचे। मोगलांना सळो की पळो करून सोडले होते। कासम खान देखील किल्ला जिंकू शकला नाही। तब्बल 5.5 वर्षे हा किल्ला मराठ्यांनी लढवत ठेवला होता आणि रामशेज शेवटपर्यंत अजिंक्य राहिला।